दे दो। खाने के आपको पार्सल लेके जाना, मैंने खाता है, मेरे भाभी है ना उसको चाहिए, सब वो खाती है, बुक्कड़ एक नंबर की। सो हे गाइज, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार, फक्त मी सुद्धा मजेत आहे, पण घरातले मजेत नाही, कारण की सगळे बीमार आहेत आमच्या घरात, मोठी आई, छोटी आई आणि वापस वहिनीसुद्धा बीमार आहे, दादा आणि मी बरोबर ठीक आहे। बघूयात, आईलाच विचारूयात आईला काय आलंय। हे बघा, आमची आई किती थकून बसल्यासारखी झाली आहे। ऐक झाले तुला, आईचं डोका डोळे आणि आईला पण घेऊन गेल्या ना दवाखान्यात, तर काय आई सुद्धा बीमार आहे, सगळे बीमार आहेत आमच्या घरात। काय माहिती का झालं अचानक, आता आपण वहिनीचा आवाज ऐकू सुंदर असा, कारण की वहिनीचा आवाज पण तुम्हाला दाखवतो, आजचा आवाज काय झाला वहिनीला। वहिनी पण फुल बीमार पडली आहे गाईस। वहिनी आवाज दाखव एकदा, क्यूटचा काढ ना आवाज। चले ये 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 हो भाई, ये 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 कम। जुलीला रात्री घेतली नव्हती ना मी झोपायला माझ्या बेडरूम मध्ये, बोला जुली थांब ना। तर गाईस बघा, सगळे बीमार आहेत, वहिनी सुद्धा, वहिनी वाटत नाही पण तोंडावर ना, पण बीमार आहे, सर्दी आली का हा अजून? तिचा घशाचा आवाज एकदा ऐकला ना तुम्ही सगळे पळून जातील। वहिनी एकदा ऐकव ना आवाज, काढ ना एकदा, हा काढ ना, तुला काढू। वहिनी बघा कसे करते असा असा असा। आता आम्ही जेवून घेतो, कारण की आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं आहे ना, तर त्याच्यामुळे पहिला जेवून घेतो आणि मग आम्ही हॉस्पिटल मध्ये जातो। तर जेवायला वहिनीने बनवले आज, तरी पण न बोलता बोलता खिचडी भात बनवलाय, तर चला खिचडी भात खाऊन घेऊयात। गरम गरम खिचडी भात खायला मजा वेगळीच येते, काकड्या वगैरे आहेत, पापड आहे। जस्ट जेवण झालंय आणि आता आम्ही निघालो, तर आई आणि मी जातो हॉस्पिटल मध्ये पहिला। तर पहिले येत पिझा पिझा आणू, आणता ना आईस्क्रीम का आणायचा का सांग, मग येतात चालल्या। तर कपडे बिपरे आता इथं ठेवा, इथं ओलांड्यान ठेव, गेट लावून घे नाही तर भूता येतील। गेट लावून झोप तिथे सोप्यावर, ते जातील ना, बघ ना, ते आम्ही जातो, ते जातील थोड्या वेळात, त्यांना काय असेल ते मला फोन करायला सांग, ओके। वायफाय लावून घे, आणि वायफाय नसला तुझा जीव जातो अर्धा ते आम्हाला माहित आहे। ओके गाईज, तर आम्ही निघालो आता कस्तुरी प्लाझामध्ये डोंबिवलीच्या इथे, आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि सगळे बीमार पडले, त्याच्यामुळे एक पोरगा इकडे जातो तर एक पोरगा तिकडे जातो, असं चाललंय आमचा। आय मग कंटाळा आले, पण कंटाळा करून चालल्या का संध्याकाळची पण दवाखान्यात जायचं सोनोग्राफी काढायला, संध्याकाळी पण आईला जायचं सोनोग्राफी काढायला, तर चला पटापट जाऊन येऊ। तर गाईज, हॉस्पिटल तर बंद आहे आता, चला चाललो वापस घरी, कारण की साडेबारालाच बंद होतो। आता बघू संध्याकाळच्या आई म्हणजे संध्याकाळच्या नको यायला, दुसऱ्या दिवशी येऊ, तर निघालो आम्ही आता घरी वापस। काय करायचं आहे आता, इथे स्कूटी पार्क केलेली मी, आणि आता हा कस्तुरी प्लाझा आहे, इथे सगळ्या जागेचे वगैरे कामं होतात गाईस, जर आलो म्हणून तुम्हाला सांगतो। डोंबिवलीमध्ये कस्तुरी प्लाझा, डोंबिवलीमध्ये असेल त्यांना सगळ्यांना माहिती आहे, इकडे सर्व काय पेपर वगैरे बनतात। ठीक आहे गाईस, तर जस्ट आलो घराच्या इथे आणि नुसता गरम होतोय आज, काय माहिती काय आलंय, वातावरण तसं झालं, नुसता गरम होतं ना आई, जाम गरम होतं ना। आमच्या आईची बॅग तुम्हाला दाखवतो, लंडनवरून मागवलेली बॅग आहे, हे बघा कशी वाटते बॅग। आई कुठून मागवले? सुनस ने मॉल मधल्या, कोणला तुला ग आणले? बाबा बाबा, सुनस ने आणले बोलते मॉल मधल्या, बरा काम आहे। आता दादा पण येईल थोड्याच वेळात आईला घेऊन, काय माहिती आता किती टाइम लागतोय, बोलले तर इथं आले देसेपर्यंत, येतील आता 5-10 मिनिटात गाईज। होता कुठे कुठे कळलं मग का? रक्त चेक केले आता, रिपोर्ट 4 वाजता येते, तिथे बसून तू भजन करू वापस, म्हणजे रिपोर्ट अजून येणार आपल्या डॉक्टरांनी थांबवलेला, त्याच्यासाठी ना गेले तुम्ही, ते आता रिपोर्ट घेऊन एक साथ जण ना, रोज एक एक करायला लागला ना, सगळं एक साथ करू ना। मग आता काय करायचं? आता सकाळी एक रक्त चेक केला, आता वापस 1 वाजता केला, मग आता वापस ते 4 वाजता रिपोर्ट येतील ऑनलाईन आहे सगळा, तिथे ऑनलाईन येतील, ऑनलाईन आल्यावर तिथे 4 वाजता काय ते फायनली का, तिथे 4 घंटे बसायला बसायलाच लिहिल का, कंटाळा येतो, कंटाळा येते। आई आली ठीक आहे, नेलते का सुई दादा? आवरा करणार अगत आधीच रागात ना आपल्याला, तुम दिल्या कशा त्यांना 4-5 बाटल्या? अरे दवा आणल्या ग, बारकुश आहे ना,
तू बोल तरी तू बोलाशी ना मावरा रागात घेतला माझा बरं तू काय बोलली ना बोललो ना माशी तुला काय बोलली हसायला लागली अरे दादा सकाळपासून घर खाली खाली वाटत होता तुम्ही बाहेर चले जर वगैरे आली आता घर कसा भरून भरून वाटतंय सकाळपासून अरे वलकले खरा क बोलले तर म्हणजे बघा किती सारं प्रेम भेटतं सगळीकडे जाईल तिथे आपलं काम पण लगेच होतं पटापट जरा पण सरकारी आजच ना आलो पण आज मला थोडासा जो उठायला टाइम झाला म्हणून बोललो दादाला तू जा बरं आज वापस उद्या दादा याव करा मी एकटाच तुझा फेवरेट जेवण बनवले आज वहिनी वहिनीचा आवाज कसा दिले आता कसा आवाज दिले सांग कसे करते तिला कुठं येऊन रेस्टॉरंटवर झाली चाल आणि तिथे पाण्या दुखणी लागले ना कुत्री टोडून डोन घालला इथे येत रा उद्या मध्ये पालगाव येत डायरेक्ट टोड चटते चाटून दे ना प्यार करते तवरी तू पाय ती म्हणजे प्यार करते गाईस दादासाठी अंडा बनवला आम्हाला भात खावलाय किसरी भात आवाजच तर निघणार वहिनीचा अरे मी फोन करून सांगली खारगरला होता आवाज अंडी तालून ठेव आपण जेल होतो बरं हजार रुपये आपण त्या दिवशी नव्हता सांगला मॅगी बनव तवा बनवलेली आज बरोबर चांगला वाटेल आरेगोरी लावून ना दादाला ना मला तुम्हाला नुसते दुखणीच चालू होत मलेरिया डेंग्यू होत मला नाही एकदाच होते का हो तरी वर्षांचे एकदा होतो नाही आता मला झाला नाही ना काहीच याला कसे झालं बाबा ताप ना पाण्याची जोरी न्यालता याला उचलून मग टाइम शिकण्या भरला गोळी न लागली गावा आज थंडी लागवती मला एकदम म्हणजे मग चादर काला ढिखर भरला का पिऊन पिऊन घसा बसवले आता एक घसा बसवताना वाटते कल आहे दुधाचा अरे एक दे तिला ती बघत तोंड टाक काल खाल्या मला विचारला बी नाही एक किशोरला तरी येत बरा नाही वहिनी साप घसा बंद पडला तरी झाले पण आम्ही पियाचा खायला सोडणार नाही बर बर तर चला आता थोडासा आराम करतो यांची मस्ती वगैरे पूर्ण झाली आहे तर गाईज मी आता झोपलेलो आणि जस्ट उठलोय आता पहिला तर जातो चाय ठेवायला सांगतो वहिनीला चाय पिऊन घेतो आणि मग आईला घेऊन जायचं वापस मला हॉस्पिटलमध्ये कारण की संध्याकाळचं टायमिंग होतं सकाळी तर म्हणजे टायमिंग आम्ही गेलो सकाळी तुम्ही बघितलं पण संध्याकाळ सकाळी तर आपल्याला डॉक्टर भेटले नाही बंद होतं आता 5 ते 8 पर्यंत असतो तर चला पटापट जाऊन वापस एक्सरे सुद्धा आईचा काढायचं आहे बघा ना एंड टाइमवरती दोन्ही आईना पण माझ्या बरं नाही आहे असं होतं आणि आता काळजी करायला काय आपल्यालाच लागणार आहे आपणच मुलं आहेत आणि आपल्यालाच काळजी करायला लागते दुसरं कोण येणार नाही आपल्या काळजी करायला एवढा मी बिस्किट खाणार आहे त्याच्यामध्ये आता वापस चाललोय तिकडे पण या स्कूटीवरती जाताना लय धूल लागते गाईज माहिती तुम्हाला म्हणजे स्कूटीवरती जाऊच नाही वाटत एवढी धूल लागते थोबाडावरती पाणी नाही पडला ना म्हणून धूल जास्त आहे तर चला वापस जाऊयात हॉस्पिटलमध्ये अरे हॉस्पिटलमध्ये चालूया कुठे चालले आपण डोंबोलीला आई तुझा पण घसा बसला वाटते तर चला मी आलोय काढून आईचा नंबर कमी जास्त झालाय ना चष्म्याचा तर चष्मा काढून आलोय चष्म्याचा आता बघूया दुसरीकडे जायचं लिहून दिलंय काय नंबर आहे काय नाही आता चाललंय सोनोग्राफी काढायला चला इथे सोनोग्राफी पण काढून घेऊयात मी आलो आता केक शॉपमध्ये वहिनीसाठी पेस्ट्री वगैरे घेऊयात कारण की वहिनीने पण आणते माझ्यासाठी कधी गेलं तर मग आज मी पण घेऊन जातो वहिनीला बरं पण नाही तसं पण तर घेऊयात ये मला हा ये देतो और दोन मग पुसतो इसमें से क्या ले लूं हाँ दे दो खाने के आपको पार्सल लेके जाना मैंने खाता है मेरे भाभी है ना उसको चाहिए सब वो खाती है बुक्कड़ एक नंबर की
ठेवशीन कसा आहे पकडून ठेव तिला लागतं ना चेतला काहीतरी बरोबर धरना पकड ना मग ते चकल्या माझ्यात येते हे माझं आहे चकल्या पण पाहिजे सगळा पाहिजे सगळा कसा द्याव धर आयो का बेकार लागत मला नाही पटला भाजीचा मनातला चिकनचा असेल भाजीचा ना पनीर वहिने आवाज बरा झाला का नाही तूच खा बाबा आम्हाला नको डेट वगैरे अशी भाजीच बनवली वाटते शंक वा बोमणाची चटणी वा काहीच बघा पाणी सुटला तोंडाला फर्स्ट आलो घराच्या इथे पण वहिनीला काय बोलता येत नाही आमचे म्हणून वहिनीचं काय बोलतच नाही आजच्या दिवस अजून दोन दिवस वहिनी काय बोलणार नाही कारण की तिच्या तोंडाला मूग ओरले सॉरी मूग काय का वहिनी काय आलाय आवाजच नाही निघत वहिनीचा घसा बसलाय गाईज तर आपण जेवायला कधी बसणार वहिनी आता अरे आवाज निघला पहिला जेवून घे नुसता मोबाईल मध्ये घुसलेला असतो दादा आई मी गाव घुसतो चला जेवून घेऊयात चटणी बनवली मस्त पैकी बोंबलांची आईनी सॉरी वहिनीनी आईने किंवा वहिनीनी दोघांनी बनवतात चला जेवतो ठीक आहे गाईस तर जस्ट जेवलं मी आणि आई अजून जेवते वहिनीचं पण जेवण झालं फक्त थोडं तिखट नव्हतं जेवण थोडं तिखट असतं तर माझ्या मजा आली असती आईन तिखट नाही बनवलं तिखट बनवायला पाहिजे होता अजून मिरच्या टाकायला पाहिजे होत्या गाईस खूपच जास्त स्पायसी बनवलं आई तिखटच ना झाला मग आई बोलल्या काही पण खर मी नको जाम तिखट त्यासाठी जेवण आलो मी फिरीज मशा आई जास्त तिखट झाला थोडं लय काही बी होतं त्याच्यात मध्ये घाल जुलीला तसे बन ग काम दे जुलीला जुलीओ नाही घालत बाबू बघ थोडा टाकून जुली काही पण खात बघला ठीक आहे गाईस तर जस्ट आलो मी माझ्या बेडरूम मध्ये आणि आता झोपायची खूप वेळ झाली आहे जेवण वगैरे सर्व काय झालं आणि आजचा पूर्ण दिवस म्हणजे हॉस्पिटल मध्येच गेला आपला तुम्ही बघितला पूर्ण दिवस मी हॉस्पिटल मध्ये होतो इकडून जा तिकडे जा इकडून एक्सरे काढा तिकडून डोळ्यांचं हे करा आणि परवा दिवशी पण आईच्या मोठ्या आईला तिकडे घेऊन हॉस्पिटल मध्ये होतो आता दोन तीन दिवस माझे हॉस्पिटल मध्येच चाललेत आता आय होप लवकर आई वगैरे सगळे बरे होतील म्हणजे आमचे दिवस थोडेसे चांगले जातील कारण की बिमार असले ना की आपल्याला नुसतं हॉस्पिटलमध्ये असतो आणि हॉस्पिटलमध्ये जायला घरामध्ये कोण मोठं नाही आहे मीच आणि दादाच आम्ही दोघंच मोठे आहोत तर आम्हालाच इकडे तिकडे फिरायला लागतं तर चला हॉस्पिटलमध्ये जर गेलो पूर्ण दिवस आणि जे जे मी काय होतं पूर्ण दिवसामध्ये मी असा ब्लॉग बनवायचा कोणता विचार नसतो माझा जे जे होतं आमच्या घरामध्ये जे जे सगळं नॅचरली सर्व जे आहे तेच दाखवतो मी त्याच्या व्यतिरिक्त काय मी करायचा प्रयत्न करत नाही जे असतं तेच दाखवतो नॉर्मली सगळे रिअल ब्लॉग असतात माझे काय करायचा प्रयत्न नसतो आणि तुम्हाला खूप जास्त माझे हेच ब्लॉग आवडतात म्हणून मी तेच कॉन्टेंट बनवायचा प्रयत्न करतो जर आजचा ब्लॉग काय वाटला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा इकडे आपला फोटो दिसतो त्याच्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव्ह यू